सदानंद बोलबोले संतोष बोलबोले आम्ही जे बसलो होतो कुशावर्तेश्वर मध्ये ज्ञानेश्वर माऊली सभा ज्ञानेश्वर माऊली सभागार आषाढी कार्तिकी वहा मंडळ यांच्याद्वारे जे सभागृह निर्माण झाले इच्छा झाली 11 दिवसाची राम शिवाला प्रिय राम नाम
म्हणून शिवाच्या प्रसन्नतेसाठी राम कथा या मंदिरात झाली। असच 7 मार्चला त्याची आठवण झाली। मी म्हटलं की या शिवरात्रीच्या अवसरावर इथे शिवतत्व विवेचनाचं काही मनात संकल्प आला, याबद्दल विचार करावा आणि त्यानुसार आज विजया एकादशी 9 मार्च रोजी हा उपक्रम मांडला आहे। तुकाराम महाराज म्हणाले की ज्ञानेश्वर माऊलींनी वेड्याच्या मुखातून वेद बोलवले, वेड्याच्या मुखातून वेद बोलवले तर वेड्याच्या मुखातून पुराण तर सहज बोलवत। शिवतत्व म्हणजे काय? शिव म्हणजे सौंदर्य, शिव म्हणजे राग, पण मराठी मध्ये म्हटलं तर क्रोध पण आहे, प्रेम पण आहे। मराठी मध्ये रागाचे दोन्ही अर्थ आहेत आणि विराग पण आहे। असा पूर्णत्व म्हणजे या शिव तत्वाबद्दल शिव पुराण यामध्ये ज्या कथा आहेत त्या कथांबद्दल आपण काय सांगू शकतो? विचार जेव्हा करत होतो तेव्हा म्हटलं पुराण श्रवणाची पुराण कथनाची वेळ संध्याकाळी 4 वाजता। देव पूजेच देवासाठी जो वेळ आहे तो प्रातःकाळचा वेळ, इतरांच्या पूजेचा जो वेळ आहे तो मध्यान्न काल। भूत यांचं जे जे पण कार्य असत ते सर्व मध्यान्न काळ आणि हा जो संध्याकाळ आहे हा पुराण श्रवणाचा काळ जो आहे हा संध्याकाळ ह्यासाठी आहे की हा मनुष्यांसाठी आहे। पुराण कथा पुराण श्रवण हे देवधर्म नाही, चर्चा आहे। जे वेदांमध्ये सांगितलंय ते जे माणसाला सोप्या कथा रूपामध्ये जसं लहान मुलांना पण सांगतो ना बाळगो कथा आहे, तुम्ही त्याला खरं पण मानू शकता पण त्या कथा वेगवेगळे प्रकारचे एडिशन हे जे वेद वेद व्यास यांनी जे 18 पुराण केले आणि त्यानंतर अनेक उपपुराण झाले ते वेगवेगळे एडिशन आहे कहाण्यांचे, हे कथांचे एडिशन आहे। कथा का महत्वपूर्ण आहे? कथा यासाठी महत्वपूर्ण आहे। मी एक पुस्तक वाचलं, एक बहुत वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे ते सॅपियन्स
त्या पुस्तकामध्ये म्हटलंय की मनुष्य हा प्रगतिशील यासाठी झाला की त्याला कथा सांगता येतात, त्याला कथेच्या रूपात तत्व समजो म्हणजे त्यांनी म्हणजे म्हटलं उसको सजोल येत आहे. एक उदाहरण सांग, कोणता एक मोठा शेर बाघ त्यांनी प्रचंड शिकार करून आणि आपल्या काळामध्ये तो मोठा वाघ होता, पण त्याला आपल्या मुलाला ही गोष्ट सांगता आली नाही, त्याच तत्व त्याबरोबर निघून गेलं. मानवाला ही कला जमली. मी हे आज मानव आपण हे जे मी म्हणून राहिलोय ना हे मी त्या काळामध्ये जेव्हा पशुत्वच्या स्तरावरती मनुष्य होता तेव्हापासून त्यांनी गोष्टी रचल्या. या पुराण कथा सर्व विश्वमध्ये जे आपण प्राचीन संस्कृती आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारचं पुराण आहे. तस घ्याल तर हे बायबल ज्याच्यामध्ये ईसा मसीहचं वर्णन आहे हे पण पुराण. पुराण म्हणजे काय? पुरा आधीच, आणि पुराण म्हणजे संपूर्ण. हे जे संपूर्ण त्यातली गोष्ट आहे ज्याला की ते इंग्लिश मध्ये शब्द आहे बायबल. बायबल म्हणजे ते जर कोणती पण डिक्शनरी बिब्लिओग्राफी जो शब्द आलाय तो येतोच आला की जे पण संपूर्ण आहे ते त्यात त्यांनी संग्रहित करून दिलं. आणि भारतामध्ये जे सर्वात जास्त विलंबन झालंय ते या पुराणांचं झालं. का पुराणांचं का झालं? जेव्हा तुम्हाला आपल्या पूर्वजांबद्दल आदर कमी करायचा असतो तेव्हा त्याच्या त्या कथांबद्दलचा आदर, अरे या भाकड कथा आहेत हो, यात काही रस नाही आहे. हनुमान उडून लंकेत गेले हे सर्व पॉसिबल नाही आहे. राम पुष्पक विमानामध्ये आले पॉसिबल नाही आहे. हे सर्व खोट्या खोट्या काही काही गोष्टी लिहून ठेवल्या, लोकांनी ऐकून घेतलं. प्रश्न विचारणारे लोक नव्हते, कारण की मानसिक गुलामी आधी येते त्यानंतर मग फिजिकल गुलामी येते. अरे बाबा रे, ही गोष्ट अगदी खरी आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे बिलकुल. कि राम पुष्पक विमान नव्हत ते तर आले, पण बाबा एवढी मोठी कल्पना ज्या मेरे ज्या बुद्धीला कळली त्या बुद्धीबद्दल तर तुला आदर असायला पाहिजे. माणसाला स्वप्न देखील पडत नाही जे त्यांनी पाहिलेले नसतात. या पुराणांबद्दल म्हणून आज आम्हाला विचार करायची आवश्यकता. फक्त पोपट पंची करून पुराण नाही आहे, पुराण ऐकणं, पुराण बोलणं, म्हणणं, सांगणं, वाचणं काय तत्वचर्चा. पूर्ण विश्व यौगिक आहे, पण त्यातल्या जे मूळ भावना आहे त्या तत्वचर्चेवरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ती पुराण करतो. भारताचा मला थोडं वाटेल की मी राजनैतिक गोष्टी करतोय, पण ज्याला दिसत त्याचं हे कर्तव्य असत
इत्यादी लोकांना सांगावं. भारताचा जो काळ आहे हा बदलता काळ, तो बदलता काळ आता उदयावर आलेला आहे. राम मंदिर ची भव्य प्रतिष्ठा जी होते आहे ती सोपी घटना नहीं है. आम्ही वर्तमान काळचे लोक भाग्यशाली आहे. मला आठवतं की फिराज गोरखपुरींचा एक लेख आहे, एक शेर आहे, मेरे हम नसरों, मेरे हम नसरों, आने वाली पीढ़ियां तुम पर फख्र करेंगी जब तुम कहोगे हमने फिराक को देखा है. आज जो बदलता था, पहले शिवतत्वाची प्रतिष्ठा झाली, असतात लोक आणि ती अजूनपर्यंत ज्ञानवापी तर मुक्त झाली नाही. पण जे मुक्क मोठा कॉरिडॉर बनून आणि जे पूर्ण प्रचंड जे ते काशी विश्वनाथचं मंदिर झालंय ते काय लोकांना दिसत नाही, हीच कल्पना आहे भारताची, हीच संकल्पना आहे. पहिले शिवतत्वाची प्रतिष्ठा, मग राम तत्वाची प्रतिष्ठा, आणि या दोघांना जोडणारा तिर्यक म्हणजे कृष्ण. शिव राम कृष्ण हा मंत्र आहे, हा क्रम आहे. शिव आधार, राम तुमचाही आहे. तुम्ही संपूर्ण त्रिभुजाची कल्पना करा आणि त्याची तिर्यक रेखा कृष्ण आहे. कोणत्याही क्षेत्राला घेरणारी सर्वात छोटी, सर्वात कमी रेखांमध्ये घेरणारी ती म्हणजे त्रिभुज. त्यातच थांबतात बस. काही त्रिभुजाची रचना होते आहे, शिवतत्वाची प्रतिष्ठा झाली अशी, राम तत्वाची प्रतिष्ठा झाली अयोध्या. आता कृष्ण तत्व म्हणजे काय, कृष्ण तत्व म्हणजे काय, तर बडा मनोरंजक प्रसंग आहे. रामांनी शत्रुघ्नला लवणासूर वर आक्रमण करायला पाठवलं. पूर्ण रामायण पाहून घ्या, सर्वात मूक, सर्वात मूक भरत बोलतात, लक्ष्मण तर बोलतातच बोलतात, भरत पण बोलतात, पण शत्रुघ्न वरती कधी लाईन लाईट नाही आली. ती भविष्याची योजना. अयोध्या नंतर काय, मधुरा, मधुरा. या मधुरेवर कोणाचा पगडा होता, लवणासूरचा. प्रत्येक चांगल्या कामात मिठाचा खडा घडणार, प्रत्येक चांगल्या कामात मिठाचा खडा घडणार. रामांनी म्हटलं की मला पुढे ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. शत्रुघ्न, शत्रुघ्न म्हणजे शत्रूचा नाश करणं. पहिले मनामध्ये सत्यसंकल्पाचा उदय होतो म्हणजे राम. त्यानंतर शुभ लक्षण प्रकट होतात ते म्हणजे लक्ष्मण. मग त्यानंतर पोषित पोषक तत्वाची भावना उत्पन्न होते, तो म्हणजे भरत. आणि त्यानंतर
शत्रुघ्न कही जी संकल्पना ही जी मला दिसली इथे उभ्या उभ्या जी कल्पना आली मी म्हटलं आपण बोलू म्हणजे तुम्ही बोलाल तर ऐकेल कोण ऐकेल कोण अरे चीटी के पाव में घुंगूर बाजे वो भी शायद सुनता है वो ऐकेल अपनी वाणी को पवित्र करे कहे जे शिवतत्व है याबद्दल आपण मध्ये मध्ये बोलत राहू हे अनियत कालिक राहील बरं ठरवून गिनके नहीं होता है अगर मन के हो तो गिनके नहीं होते हैं जेव्हा मनामध्ये जप चालत असतो तेव्हा हातामध्ये माळा नसते जहां मन का हो वहां दिन का नहीं होता है तह आय नियत कालिक राही अने आज विजया एकादशी रामाची विजया दशमी आणि शंकराची विजया एकादशी आज चल आणि हे स्थान कुशावर्तेश्वर उद्याचा प्रसंग जे आपण घेऊ सतीचा प्रसंग घेणार आहे आपण तर हा जो कुशावर्तेश्वर स्थान मी आधी वाचत होतो तर दोन कुशावर्तेश्वर आणि कुशावर्त आणि कुशावर्त तीर्थ दोन अनेक आणि विशेष म्हणजे ते दोन्ही कुंभस्थान आहे एक हरिद्वारच्या जवळ जिथे ब्रह्महत्येचं पाप भुजलं आणि दुसरं त्र्यंबकेश्वर जिथे गोहत्येचं पाप भुजलं असे दोन मोठे मोठे मी जसं तुम्हाला आता सांगितलं राम लक्ष्मण गरज शत्रुघ्न काशी काशी म्हणजे प्रकाश पाप नाश करणं कारण पाप असेल तिथे म्हणजे अंधार होईल अंधार असत जिथे प्रकाश आहे तिथे पाप होऊच नाही शकत तिथे दूध डोळे मिटून जात मात्र उजडात नाही हो जिथे प्रकाश आहे तिथे पाप पूज नाही शकत लोक म्हणतात की काशी नावातच नावातच अयोध्या आहे आणि नावातच मधुरा आहे तर ही जी परिकल्पना आहे ही आपण जी मांडणार आहोत तर उद्या सतीचा प्रसंग आपण घेणार आहोत तर हे कुशावर्त जे स्थान आहे पुराणाच जे एक संकल्पना आहे सृष्टीच्या प्रारंभापासूनची कल्पना त्यानंतर तीर्थांची महिमा मग त्यानंतर कथेचे वेगवेगळे प्रकारचे एडिशन तर हे जे स्थानाची महिमा आहे कुशावर्त कुणी ही कल्पना आली असेल की नाव कुशावर्त नाव तर काही पण असत मुलाची आपण काही पण नाव ठेवतो पण ज्याने कुशावर्त ही कल्पना केली हे जी संकल्पना आली हे पवित्र स्थान नर्मदेच्या किनार ही स्थानाची महिमा आहे त्याला पहिले वंदन करू आपण आमचे गुरुजी श्री श्री रविशंकर सांगतात
गंगा, गंगा सिद्धांत जी नदी है, यमुना प्रेम नदी है, पर नर्मदा आनंद जी नदी है, नर्मदा आनंद जी नदी। आता ज्ञान, ज्ञान कुठे राहत, ज्ञान राहत सत्म, आणि प्रेम राहत चित्म, आणि जे सर्वदूर पसरलेलं आहे ते आनंद। तसा सच्चिदानंद स्वरूपाची आपण कल्पना करून आज आपण कथा इथे संपवतोय। प्रारंभ या, पहा देव काय काय घडवतो। जय श्री राम, हर हर।